विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स में तुमचं स्वागत आहे। अतिशय आनंद होतो ही गोष्ट सांगायला की जशी जशी एग्जाम जवळ येते ना, तुमचा कॉन्फिडन्स वाढत चाललाय। बर, कोण आहेत मुले ही आपलं चॅनल रेग्युलर फॉलो करणारे मुले आहेत? मी बघतोय, ऑब्जर्व करतोय, कमेंट बॉक्स मध्ये पण ठराविक मुलांचे कमेंट्स हे नेहमीच येतात। तुमचे आभार आहे एवढं चॅनलला सपोर्ट दिल्याबद्दल। आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढतोय हे पण माझ्या लक्षात येतंय। पण त्याच वेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे, मी त्याचा जास्त विचार करणार नाही आहे, पण तुमच्याशी थोडं बोलतोय की व्ह्यूज जेव्हा मी एखादा ना फिजिक्समधला न्यूमेरिकलचा व्हिडिओ अपलोड करतोय किंवा समजा एखादा केमिस्ट्रीचा व्हिडिओ अपलोड केला, 1 ते 2 हजारच्या वरती व्ह्यूज जात नाही आहेत। हं बघा, मी खुश आहे, निदान 1000-2000 मुलं तरी बघतायत, पण मी असे काय चॅनल्स बघितले आहेत बरं का की जिथं अपडेट्स दिले जातात, चांगले चॅनल्स आहेत। हं बघा, नवीनच एक चॅनल आहे, लक्षात घ्या, खूप छान ते सर 1 तासाला तुम्हाला अपडेट देत आहेत। ओके, गिरी अपडेट्स किंवा प्रदीप गिरी अपडेट्स असं चॅनलचं नाव आहे, ते अपडेट्स रेग्युलरली देत आहेत। पण तिथं जर मी व्ह्यूज बघितलं तर 12,000, 24,000, 30,000, मी कंपॅरिझन करत नाही आहे, पण मला असं म्हणायचं आहे अजून एक मुलांचा असा गट आहे की तो अजून देखील अभ्यासावर फोकस करत नाही आहे। माझी एक रिक्वेस्ट करायची आहे मुलांना की तुम्ही अभ्यासावर आता तरी फोकस करा, हां आजपासून करा। मी जे टार्गेट देत जाईन ना डेली टार्गेट, ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा अगदी जीव तोडून म्हणूया आपण, ठीक आहे? जीव तोडून म्हणजे जास्ती जास्त एफर्ट्स तुम्हाला घ्यायचे आहेत। मग आजचा टार्गेट मी देतोय, आणि बघा प्रदीप गिरी अपडेट्स असं चॅनल आहे, सबस्क्राईब करून ठेवा, कारण म्हणजे इमिजिएटली तिथं सुद्धा तुम्हाला चांगले अपडेट्स दिले जात आहेत। ओके, पण माझं काय म्हणणं आहे अभ्यासावर फोकस करा, ठीक आहे? मग आज काय करूया की फिजिक्सचे 10 डेरिवेशन्स कंप्लीट करूया आपण। कुठले ते मी सांगेन तुम्हाला, काल पण दिले होते। ओके, आणि त्यात पाईप ओपन, पाईप क्लोज अँड स्ट्रिंग। नंतर मी एक अनालिसिस केलं, त्यावेळेस व्हिडिओत मी तुम्हाला बोललो होतो सुपरपोजिशन ऑफ वेव्समध्ये पाईप ओपन, पाईप क्लोज आणि स्ट्रिंगचे जे प्रश्न आहेत ना, ते 100% एक्झाममध्ये येतात, बरं का? येतातच, थेरी क्वेश्चन नाही तर न्यूमेरिकलही येतं। केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगू का बाळांनो, डेफिनेशन, डायग्राम, डिस्टिंग्विश, लॉज, न्यूमेरिकल्स, निदान यातले जास्तीत जास्त पॉईंट्स कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा। रिॲक्शन्सचे चार्ट्स काढायचे आहेत, निदान हॅलोजन डेरिवेटिव्हपासून अल्कोहोल, फिनॉल, इथर, अल्डिहाइड, कीटोन, ॲसिड, अमाईन, कुठले तरी दोघा तिघांचे चार्ट्स तुम्हाला काढायचे आहेत, म्हणजे त्याच्या प्रिपरेशन रिॲक्शन, त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज। आणि मॅथ्समध्ये वेक्टर, 3D, लाईन प्लेन हे टॉपिक आज फिनिश करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही म्हणाल सर एवढं, प्रयत्न करा, लक्षात घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा। मी आजचे डेरिवेशन देतो तुम्हाला आता। मी तर पहिला जो क्वेश्चन आहे तो टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा रोटेशनल डायनॅमिक्समधला आहे। ओके, मी तुम्हाला सांगू का, बोर्डमध्ये असे प्रॉब्लेम्स आलेत की टॉर्कची व्हॅल्यू दिले, अँग्युलर ॲक्सलरेशनची व्हॅल्यू दिले आणि मोमेंट ऑफ एनर्शिया विचारले, एकदम सिम्पल, इंटूचं फक्त अपॉन करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन, एल इक्वल्स टू आय ओमेगा, थर्ड क्वेश्चन, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर। हे तिन्ही क्वेश्चन्स असे आहेत बरं का की एक सारखीच डायग्राम आहे, तो ॲक्सिस ऑफ रोटेशन काढायचे आहे, एन नंबर ऑफ पार्टिकल्स घ्यायचे आहेत, बरोबर ना? सांगा बघू, मग या तिन्ही प्रश्नांची उत्तरं एकदम करा। व्हिडिओज डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत, रोटेशनल डायनॅमिक्समधलेच हे क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या। नंतर वेल ऑफ डेथ त्यातलंच आहे, अँगल ऑफ बँकिंग त्यातलंच आहे, आणि सरफेस एनर्जी इक्वल्स टू सरफेस टेन्शन इन टू चेंज इन सरफेस एरिया। ओके, मग हा जो एक्सप्रेशन आहे फ्ल्युइडमधलं ते अतिशय महत्त्वाचं आहे, ते फिनिश करा। आता हे तिन्ही जे एक्सप्रेशन आहेत ना, ते मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट या टॉपिकमधले आहेत। बी इक्वल्स टू μ0/2πd। ओके, म्हणजे लॉंग स्ट्रेट कंडक्टरपासून डी एवढ्या डिस्टन्सवर एखादा पॉईंट असेल, त्या ठिकाणी असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डसाठी हा फॉर्म्युला आहे। सर्क्युलर कॉईल त्याच्या सेंटरवर असेल तर हा फॉर्म्युला, तो पण डिराईव्ह करा, क्वेश्चन नंबर 8 म्हणा। ॲक्सियल पॉईंट असेल तर हा फॉर्म्युला आहे क्वेश्चन नंबर 9। आणि शेवटी तुम्ही मॅग्नेटिक मटेरियल, हा सगळ्यात माझा फेवरेट टॉपिक आहे, अतिशय छोटा आहे, त्याचा पण एक व्हिडिओ अपलोड करतो आहे, डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, 10 मिनिटात अख्खा टॉपिक कवर होतो आहे, काही अवघड त्यातलं नाही आहे, लक्षात घ्या। मग ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आहे E V r/2। मग हे 10 एक्सप्रेशन स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, हे आज फिनिश करायचे आहेत आपल्याला। ओके, बरं, आता मुद्दा काय, वेक्टर 3D लाईन प्लेनमध्ये वेक्टर तरी आज करायचा प्रयत्न करा, अगदी 3D लाईन प्लेन झालं नाही तरी काही हरकत नाही। मग गंमत सांगू का, मी चारही टॉपिकची नावं एकत्र का लिहिलेत माहिती आहे का? तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, हे तिन्ही चार टॉपिक आहेत ना, हे एकसारखेच वाटतात, मग एक्झाममध्ये नक्की कुठल्या टॉपिकमधला न्यूमेरिकल आहे हेच कळत नाही, मग त्यासाठी अतिशय प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। हा एक सेटच आहे बळानो, तुम्हाला सांगू का,
डेरिवेटिव इंटिग्रेशन त्याचे ऍप्लिकेशन हा एक सेट आहे म्हणून आपण, ठीक आहे, हा एक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगा मॅट्रिक्स लॉजिक असे टॉपिक वेगळे आहेत एलपीपी की जे एकदमच इझी आहेत. हळू माझं पहिलं वाक्य काय होतं की हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे, ओके, आणि तो तसाच वाढत राहावा. जास्तीत जास्त मुलांवर चॅनल शेअर करा आणि चला आजचा टार्गेट कम्प्लीट करूया. ऑल द बेस्ट, धन्यवाद.